पोलीस पाटील। आता पोलीस पाटलाची निवड ही त्या गावामध्ये पोलीस, समजून घ्या पोलीस पाटलावर प्रश्न येतो, पोलीस पाटील निवडत असतेवेळेस त्या गावामध्ये एक नॉर्मली त्या गावचा नागरिक असलेल्या व्यक्तीची पोलीस पाटील या पदावरती निवड करतात। पूर्वी डायरेक्ट केली जायची, आता परीक्षा घेतली जाते। मिनिमम 10वीपर्यंत शिक्षण असणं गरजेचं आहे। पोलीस पाटील हे पद निवडून आल्यानंतर किंवा सरकारच्या वरून निवडले गेल्यानंतर त्याचं रिटायरमेंट वय हे येईपर्यंत तो कामावर राहू शकतो किंवा आधीपर्यंत तो पदाचा राजीनामा देऊ शकतो। 5 वर्षासाठी नाही, तो कायमचं त्या पदावरती राहू शकतो। पोलीस पाटील हे डायरेक्ट रिपोर्ट करण्याचं काम करतो तहसीलदार आणि तालुका लेवलच्या पोलीस डिपार्टमेंटला। त्याच्या गावात कुणाची मयत झाली असेल, काही विचित्र घटना घडत असतील, काही आपत्ती निर्माण होत असेल, तर पोलीस पाटील हा पोलिसांना खबरी देत असतो, माहिती पुरवत असतो, तहसीलदारला माहिती पुरवत असतो आणि त्यांची मदत घेऊन गावाचं सुरळीत कारभार चालवत असतो। पोलीस पाटलाची ही महत्त्वाची भूमिका आहे। पोलीस पाटलाला योग्य मानधन दिलं जातं। पूर्वी 5,000 राहत होतं, आता वाढण्यात आल्या प्रकारचा पोलीस पाटलाचा प्रतिमा। आणि पोलीस पाटील हे पद शासकीय जरी नसलं तरी शासनामार्फत निवडला गेलेला ते व्यक्ती आहे आणि शासनाचा आणि ग्रामाचा तो दुवा म्हणून काम करत असतो। अर्ध अधिक पेमेंट कमी असतं पोलीस पाटलाला, पण ते मानाचं पद आहे। गावातली तंट मिटवण्याचं काम तो करत असतो, कळतंय? आता दुसरं कोतवाल। कोतवाल हे एक चतुर्थ सैनिक पद आहे, गावातलं सगळ्यात चौथ्या लेवलचं खालचं पद कोतवालाचं असतं। कोतवालाची निवड ही तहसील मार्फत, जिल्हा परिषद कडून तहसील मार्फत ती कोतवालाची निवड होत असते। कोतवाल हा त्याच्या आयुष्यभरासाठी ते काम असतं रिटायरमेंट होईपर्यंत, त्यांच्या वयाच्या रिटायरमेंट बद्दल अजून स्पष्ट मत दिलेलं नाहीये, तो कार्यक्षम असेपर्यंत काम करतो साधारणतः। एकदा कोतवाल निवडला की त्या गावातल्या ज्या काही केसेस घडतात त्याचा रिपोर्ट पोलीस पाटलापर्यंत करणे, ग्रामपंचायतीची जी दप्तरं आहेत, काही रजिस्टर आहेत, ते तलाटी किंवा तहसीलदारांना पोहोचवणे, त्यांचे काही सातबाराची काही कागद असतील किंवा गावातली काही महत्त्वाची कागद असतील ती गावापर्यंत पोहोचवणे, ग्रामपंचायतीची स्वच्छता ठेवणे, ग्रामपंचायतीतल्या येणाऱ्या बाहेरचे अधिकारी तहसीलदार BDO किंवा जिल्हाधिकारी किंवा ग्रामसेवक यांना त्यांच्या निवासाची, त्यांच्या राहण्याची, त्यांच्या बैठकीची, त्यांच्या सभेची चर्चा करणे आणि गावातल्या काही जी मयत झाली असेल, कुठे प्रेत सापडले असतील, काही घटना घडत असतील, तर त्या घटनेचा रिपोर्ट करणे पोलीस पाटलाकडे, तहसीलदाराकडे, त्याचबरोबर त्यांचं रक्षण करणे किंवा राखण करणे किंवा खबरी देणे किंवा गावात नवीन आलेल्या व्यक्तीची नोंद ठेवणे, हे काम कोतवालाला करावं लागतं। कोतवालाला शिक्षणाची अट नव्हती, मात्र आता इथून पुढे 10वीपर्यंत शिक्षण तिथेही चौथीपर्यंत शिक्षण तिथेही कंपल्सरी करण्यात आलेलं आहे कोतवालाच्या शिक्षणासाठी। म्हणजे कोतवाल हे पद सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट आहे। याच्याशिवाय गावामध्ये तंटामुक्ती अधिकारी असतो, जो रिटायर शिक्षक असेल किंवा सैनिकामधून रिटायर झालेला असेल, पोलीसमधून रिटायर झालेला असेल किंवा प्रतिष्ठित कोणी व्यक्ती असेल, तर त्यांना तंटामुक्ती निवारण्यासाठी गावातली भांडणं गावातच मिटवणे, पोलीस चौकीपर्यंत न पोहोचवणे, याच्यासाठी तंटामुक्ती अधिकाऱ्यांची सुद्धा गावामध्ये निवड केली जाते। याच्याबरोबर काही गावामध्ये आरोग्य सेविका असतात, आशा वर्कर्स, त्यांचंही काम महत्वाचं आहे। याच्याशिवाय त्यांचं काम काय, पोलिओ देणे किंवा काही साथीचे रोग असेल तर त्याचा प्रचार करणे, औषध देणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सहकार्य करणे, हे काम असतात। त्याच्याशिवाय अंगणवाडी सेविका असतात, त्याच्याशिवाय जिल्हा परिषद शाळेमधले शिक्षक असतात, त्याशिवाय आरोग्य सेवक असतात, त्याशिवाय पशुसेवक असतात, पशुवैद्यकीय दवाखाने असतात गावात, त्याशिवाय गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक लाईटमॅन असतो लाईटचे काम करण्यासाठी, इंजिनियर असतो ग्रामपंचायतीचे जे घरकुलाच्या योजना त्याचा आराखडा वगैरे देण्यासाठी, तलाठी असतो प्रत्येक गावाला, प्रत्येक गावाला ग्रामसेवक असतो, आशा वर्कर्स असतात, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गतमध्ये अनेक कामगार ग्रामपंचायतीला जोडलेले असतात, गावातली स्वच्छता, गावाचे खड्डे, पाणी याची व्यवस्था करण्यासाठी। याच्याशिवाय प्रत्येक गावामध्ये एक पाणी पुरवठा सेवक असतो चतुर्थ श्रेणीचा, गावच्या पाण्याच्या वाटपाचे प्रश्न सोडवण्यासाठी
पाणी पुरवठ्याचा एक तो सेवक असतो पाणी पुरवठा करण्यासाठी. कळते? असे जवळजवळ 17 प्रकारचे वेगवेगळे पोस्ट आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा. यावरून देशाशी ग्रामाला कनेक्ट करणं, शहराला कनेक्ट करणं, तहसीलला कनेक्ट करणं किंवा ग्राम हा जिल्ह्याशी कनेक्ट होणं, राज्याशी कनेक्ट होणं यासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. हे लोक डायरेक्ट काही सरकारी, काही निमसरकारी, काही ग्रामीण आणि काही परीक्षेच्या मार्फत निवडलेल्या सगळ्या लोकांच्या मार्फत ह्या टीमचं काम चालतं. याच्याशिवाय खबरी असतात प्रत्येक गावामध्ये, याच्याशिवाय कोणी काही पोलीस मित्र असतात, काही दवंडी देणारी व्यक्ती असते. येते का लक्षात? म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणेमार्फत गावाचं कारभार चालतं. इनडायरेक्टली डायरेक्टली याच्या पलीकडे काही प्रायव्हेट सेक्टर पण गावात प्रभावी असतात, काही जात पंचायती प्रभावी असतात, काही मंदिराची मंदिर सिस्टम प्रभावी असते, काही तरुण मंडळाचं मंडळ असतं, रात्रशाळा असतात, प्रौढ शिक्षण असतं, ज्यांचं शिक्षण झालं नाही त्यांना प्रौढांना शिक्षण देण्यासाठी. याच्याशिवाय गावामध्ये भजन कीर्तन याच्या मार्फत आधी मनोरंजन चालायचे, आताही ते चालतात काही ठिकाणी. तंटा मिटवण्यासाठी पंचमुखी परमेश्वर ही संकल्पना गावात आहे. गावागावाची तंटा मिटवण्यासाठी पाच मुखाचे परमेश्वर किंवा पाच लोकांनी बोलला तो निर्णय हे पण अजून पण सक्रिय चालतात प्रत्येक गावामध्ये. शेतातले भांडणं, बांधायची भांडणं, बायका बायकाची भांडणं, यांनी कचरा माझ्या दारात टाकला, त्यांनी कचरा माझ्या दारात टाकला, हे गावची गावातली भांडणं गावातच मिटवली जातात. आणि असे केसेस वर येऊ दिले जात नाही पोलिसांपर्यंत, कारण पोलिसांवरचा ताण कमी होतो. कोंबडा मारला म्हणून पोलीस केस होतात, माहिती आहे ना? कोंबडा चोरला पोलीस केस होतात, दारात कचरा टाकला भांडणं होतात. एका बाईंनी नथ घालून आली आणि म्हणे ती नथ हालवत आली, तिला बघवली नाही, तिने तिचं नाक तुटून काढलं दाताने, ती केस पोलीस केली गेली. अशा केसेस छोट्या छोट्याच्या घटना आहेत, त्या घटना पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या मुक्त अधिकाऱ्यांनी ती कामं सांभाळणं गरजेचं असतं. गावात छोट्या छोट्या गोष्टी भांडणं होतात. तुझी कोंबडी माझ्या दारात आली, घे भांडणं. ह्या केसेस जे आहेत स्थानिक पातळीवर मिटवले पाहिजेत. आणि गावचा विकास करणं ह्या सगळ्याच्या महत्वाचं, गावचा विकास करणं महत्वाचं. आणि गावचा विकास करण्यासाठी जर गाव सुधारली ही यंत्रणा का राबवायची? जर गाव सुधारली तर प्रत्येक गाव सुधरेल, तालुका सुधरेल, जिल्हा सुधरेल, राज्य सुधरेल, पर्यायाने देश सुधरेल. देशाची प्रगती होणं हे मेन गावावर डिपेंड आहे. ज्या दिवशी गाव सुधारली त्या दिवशी देश सुधारला वेगळं सांगायची गरज नाही. ज्या दिवशी सगळी गावं सुशिक्षित झाली त्या दिवशी देश सुशिक्षित आहे सांगायची गरज नाही. ज्या दिवशी गावातली गरिबी संपेल त्या दिवशी देश श्रीमंत झालेला असेल. ज्या दिवशी शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेले असतील त्या दिवशी अख्ख्या देशातले प्रश्न मिटलेले असतील. ज्या दिवशी बेरोजगारी गावातली संपलेली असेल त्या दिवशी देशाची बेरोजगारी संपलेली असेल. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झालं तर देश स्वयंपूर्ण झाला. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावं यासाठी प्राचीन काळापासून स्वयंपूर्णतेचं संकल्पना आपल्याकडे आहे. प्रत्येक गावात गावाचा एक आयुर्वेदिक डॉक्टर होता प्रत्येक गावामध्ये. पूर्वी कुंभार काम करायचे, लोहार काम करायचे, सुतार काम करायचे गावागावामध्ये. 12 आलुते 18 आलुते सिस्टम होते. शेतीचे अवजार तयार गावातच केले जायचे. पायातली चपलं गावातच तयार केली जायची. अंगावरचे कपडे गावातच तयार केले जायचे. दवाखान्याची सुविधा गावातच असायची. शेताचे अवजारं गावातच असायची. प्रत्येक गोष्ट जन्मल्यापासून मेल्यानंतर सुद्धा गाडण्यापर्यंत सगळी कार्यक्रम गावातल्या गावातच व्हायचे. तालुक्याला जातच नव्हती लोक. तालुक्याला खूप मुबलक वेळी कुणाच्या लग्नासाठी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा कुठल्या तर धार्मिक विधीसाठी किंवा पर्यटनासाठी, म्हणून गाव स्वयंपूर्ण होते. आता गावात भाजी पिकते विकत घ्यायला तालुक्याला जातात. गावात दूध
मिळतं आपण पाकिटचं घेतो. हे पाकिटचं दूध कुठं जात? गावात दूध निघतं. हे दूध तालुक्याला विकायला जातं, दूध डेअरीला, हॉटेलला. मग तिथून पाकिट गावात येतात, म्हणजे पाकिट जाऊन विकत घेतात लोक. कळतंय का? ते गावातलं आता गाव पण राहिलं नाहीये, म्हणून मेक इन इंडिया. गावाने गावासारखं राहायला पाहिजे, प्रत्येक गावात प्रत्येक गोष्टी बनल्या पाहिजे. समजलं?